हॅलो फ्रेंड्स, मी अमर स्पर्धा मित्र चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत इंग्लिश वोकॅबलरीचा पार्ट 6. ओके, बँकिंग असेल, एसएससी सीजीएल असेल, एसएससी एमटीएस असतील किंवा सीएचएसएल असतील किंवा टेट एक्झाम किंवा इतर गव्हर्नमेंट एक्झाम असतील, यामध्ये तुम्हाला वोकॅबलरी या घटकावरती नेहमी 100% प्रश्न विचारतात. त्यामुळे वोकॅबलरी खूप महत्वाची आहे. चला तर आजचा आपला पहिला वर्ड बघूया. पहिला वर्ड आपल्याकडे स्टीप. स्टीपचा अर्थ होतो used about a material, paper, etc., firm and difficult to bend or move, used about a parts of the body, not easy to move. आता बघा स्टीपचा अर्थ काय होतो. used about a material, एखाद्या मटेरियल बद्दल वापरतात. पेपर असेल त्याबद्दल सुद्धा वापरतात. फार्म अँड डिफिकल्ट टू बेंड, फार्म म्हणजेच काय तर घट्ट आपण म्हणूया. डिफिकल्ट टू बेंड, डिफिकल्टचा अर्थ होतो अवघड. बेंड म्हणजेच काय तर वाकवणे. ओके, बेंड म्हणजेच काय तर वाकवणे. एखादी गोष्ट वाकवणे किंवा मूव्ह करणे अवघड जातं त्याला स्टीप म्हणू शकता. चित्रामध्ये बघू शकता हे एटीएम कार्ड आहे. सहजासहजी नॉर्मल पेपर सारखं तुम्ही त्याला फाडता येऊ शकतं का? तुम्हाला नाही. तर ते एटीएम कार्ड कसं असतं, तुमचं स्टीप असतं, कडक असतं. ओके, पुढे बघा. यूज्ड अबाउट अ पार्ट ऑफ द बॉडी, किंवा शरीराचा असा एखादा भाग आहे तो भाग बघा. नॉट इझी टू मूव, सहजासहजी त्याला मूव करता येत नाही. समजा तुमचा हात आहे, तुम्ही चारही बाजूने असा मूव करता येतो, परंतु तुम्हाला म्हणलं डोकं पूर्णपणे राऊंडपणे घुमवता येईल का? नाही. म्हणजेच काय? स्टीप आहे. बघा, सामग्री, कागद वगैरेच्या संदर्भात वापरत घट्ट आणि न वाकणारा किंवा न हलणारा, कडक आणि ताठ, त्याला तुम्ही स्टीप म्हणू शकता. ओके, बघा, द कार्ड्स वर मेड ऑफ स्टीप पेपर. हे जे कार्ड आहेत ना, कशापासून बनलेले आहेत? कशापासून बनलेले आहेत? तर एका कडक पेपर पासून बनलेले आहेत. ओके, पुढे बघा. पुढे आहे फ्लेक्झिबल. या स्टीपला विरुद्धार्थी शब्द, अपोजिट येतो फ्लेक्झिबल. बघा, एबल टू बी बेंड ऑर मूव इझिली विदाउट ब्रेकिंग. एबल टू म्हणजे सक्षम असणं, बेंड म्हणजे वाकवणं, ऑर मूव इझिली विदाउट ब्रेकिंग म्हणजेच न तोडता, न वाकवता एखादी गोष्ट काय करणं, त्याला तुम्ही सहजासहजी ओढला जाणं, त्याला फ्लेक्झिबल म्हणू शकता. बघा, न मोडता सहजपणे वाकण्यास किंवा हलवण्यास सक्षम, त्याला तुम्ही फ्लेक्झिबल म्हणू शकता. बघा, रबर इज अ फ्लेक्झिबल सबस्टंट. आता चित्रामध्ये बघू शकता हे रबर आहे. या रबरला तुम्ही जेवढं ताणायचं तेवढं त्याला ताणू शकता. म्हणजेच तो रबर कसा आहे सुजाता? फ्लेक्झिबल आहे, ताणला जाऊ शकतो असं म्हणता येतं. पुढे बघा, मर्सिनरी. मर्सिनरीचा अर्थ काय होतो? समवन हु इज इंटरेस्टेड ओनली इन मेकिंग मनी, वर्किंग ऑर ऍक्टिंग मिअरली फॉर मनी ऑर अदर रिवॉर्ड. ही वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणून विचारतात. बघा, समवन म्हणजे असा कुणीतरी व्यक्ती, हु इज इंटरेस्टेड त्याला त्याची आवड आहे, ओनली इन मेकिंग मनी म्हणजे फक्त पैसे कमवण्याची त्याला आवड आहे किंवा पैशाच्या मागे लागलेला, त्याला मर्सिनरी म्हणू शकता. वर्किंग ऑर ऍक्टिंग मिअरली फॉर मनी ऑर अदर रिवॉर्ड. बघा, वर्किंग ऑर ऍक्टिंग म्हणजे काम करत आहे, कृती करत आहे, मिअरली केवळ, फॉर मनी ऑर अदर रिवॉर्ड. मनी पैशासाठी, रिवॉर्ड म्हणजे बक्षीस, म्हणजे केवळ पैशाच्या लोभाने काम करणारा जो असतो त्याला मर्सिनरी असं म्हणतो. बघा, मर्सिनरी मेन लस्ट फॉर वेल्थ. आता बघा, मर्सिनरी मेन लस्ट म्हणजेच लोभ असणं. जे पैशासाठी काम करतात ना लोक, त्यांना वेल्थ म्हणजे संपत्तीची काय असते? लालसा असते. म्हणून म्हणू शकता तुम्ही, हा जो टॅक्सी ड्रायव्हर आहे, या टॅक्सी ड्रायव्हरला तुम्ही म्हणलं बाबा जास्त पैसे देतो, जास्त भाडं देतो, तर तुमच्यासोबत तो कोठेही जाण्यासाठी तयार असतो. म्हणजेच तो भाडोत्री कसा आहे? तर पैशासाठी काम करणारा आहे. पुढे बघा, ऑल ग्रीक टू मी. याचा अर्थ काय होतो? अ वे ऑफ सेईंग दॅट यू डो नॉट अंडरस्टँड समथिंग दॅट इज सेड ऑर रिटन. बघा, अ वे ऑफ सेईंग म्हणजे बोलण्याचा असा मार्ग किंवा पद्धती, दॅट यू डू नॉट अंडरस्टँड समथिंग, जे की तुम्ही काहीही समजलात नाही, कि तुम्हाला समजत नाहीये. दॅट इज अ सेड, काहीतरी बोललंय किंवा काहीतरी लिहून दिलेलंय ते तुम्हाला समजत नाहीये. डिफिकल्ट टू अंडरस्टँड, समजायला अवघड जाते. ऑब्स्ट्यूज, त्याला सिनोनिम झाले बरं, ऑब्स्ट्यूज. इनकॉम्प्रेन्सिबल, कॉम्प्रेन्सिबल म्हणजेच काय तर समजण्यासारखं, कॉम्प्रेन्शन म्हणतो आकलन होणार, आणि इनकॉम्प्रेन्शन म्हणजे आकलन न होणार. म्हणजेच बघा, आपल्याला काहीतरी सांगितलेलं किंवा लिहिलेलं समजत नाही असं दाखवणं, त्याला म्हणायचं ऑल ग्रीक टू मी. या चित्रामध्ये बघू शकता तुम्ही. ओके, बघा एक्झाम्पल. द फ्रेंच लँग्वेज इज ऑल ग्रीक टू मी. द फ्रेंच लँग्वेज इज ऑल ग्रीक टू मी. हा माणूस बघा चित्रामधला, हा बोलतोय आणि हा फ्रेंच मध्ये बोलतोय आणि या महिलेला काही समजत नाहीये. मग ती म्हणते की फ्रेंच लँग्वेज माझ्यासाठी ऑल ग्रीक टू मी आहे, म्हणजेच मला समजत नाहीये. पुढे बघा, परसेप्टिव्ह. परसेप्टिव्हचा अर्थ काय होतो? क्विक टू नोटीस ऑर अंडरस्टँडिंग थिंग. क्विक टू नोटीस म्हणजे लक्षात येणार.
अंडरस्टँडिंग थिंग, समजण्यासारखं, म्हणजे गोष्टी पटकन लक्षात येणार किंवा निरखणारा चाणाक्ष चलाख. बघा, गोष्टी पटकन लक्षात येणार निरखणारा त्याला परसेप्टिव्ह म्हणू शकता. बिरबल वॉज व्हेरी परसेप्टिव्ह अबाउट पीपल. बघा, बिरबल या चित्रामध्ये पाहू शकता, बिरबल जो आहे ना, बिरबल वॉज व्हेरी परसेप्टिव्ह. बिरबल कसा होता? परसेप्टिव्ह, चणाक होता, चालाक्ष होता अबाउट पीपल. कोण चांगला कोण वाईट, दरबारामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती कोण गुन्हेगार आहे कोण चांगला याची सर्व बिरबलला जाण होती. म्हणजे बिरबल कसा होता? परसेप्टिव्ह नेचरचा होता. पुढे बघा, विटलेस. विटलेसचा अर्थ काय होतो? स्टुपिड ऑर शोईंग नो इंटेलिजन्स, लॅकिंग विट ऑर अंडरस्टँडिंग, फुली स्टुपिड. बघा, स्टुपिड, मूर्ख असणं, शोईंग नो इंटेलिजन्स. दिव्या, बघा, शोईंग नो इंटेलिजन्स, कुठलीही बुद्धिमत्ता न दाखवणं. लॅकिंग विट, विट म्हणजे चतुर, चतुरपणाचा अभाव असणं. अंडरस्टँडिंग, त्याला कोणती गोष्ट न समजणं. फुलिश आहे, मूर्ख आहे, स्टुपिड आहे, त्याला विटलेस म्हणू शकता. बघा, मूर्ख किंवा कोणतीही बुद्धिमत्ता किंवा दर्शवत नाही असा, म्हणजे हुशार नाहीये, मूर्ख आहे, त्याला तुम्ही विटलेस म्हणू शकता. वीट म्हणलं तर चाणाक्ष म्हणूया, विटलेस त्याचा विरुद्धार्थी शब्द. आता एक्झाम्पल बघा, जावेद विटलेस बिहेवियर इज कॉजिंग हिम मोर ट्रबल इन द एंड. बघा, जावेद विटलेस बिहेवियर. आता या मूवीमध्ये बघा, हा एक मूवी आहे, त्या मूवीमध्ये बघा, हा अर्षद वारसी त्याला म्हणतो, बाबा मी दलदलीमध्ये फसत आहे, माझ्यासाठी तू दोरी आण. तो तो काय फेकतोय? हा जावेद जाफरी काय फेकतोय? त्याच्याकडे साप फेकतोय आणि त्याला म्हणतोय सापाला धरून तू वर ये. म्हणजे जावेदचं बिहेवियर कसं झालं? विटलेस बिहेवियर झालं आणि त्याचमुळे तो स्वतःला ट्रबलमध्ये आणतोय, अडचणीमध्ये आणतोय, कारण त्या सापाचा दंश त्याला सुद्धा होऊ शकला असता. मग जावेद जाफरी कसा आहे? तर विटलेस बिहेवियरचा आहे. पुढे बघा, पोस्टुमस. वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, बऱ्याच वेळा विचारले पोस्टुमस. बघा, ऑकरिंग आफ्टर द डेथ ऑफ द सेड पर्सन. ऑकरिंग, घडणं आफ्टर द डेथ ऑफ सेड ऑर पर्सन, म्हणजे एखादा व्यक्ती आहे, त्याच्या मृत्यूनंतर एखादी घटना घडते, त्याला पोस्टुमस असं म्हणू शकता. बघा, लेखकाच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेलं पुस्तक. ओके, लेखकाच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेलं पुस्तक किंवा मृत्यूनंतर प्राप्त झालेलं, त्याला म्हणू शकता पोस्टमॉर्टम. जसं की महात्मा फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ होता, त्यांच्या मरणानंतर तो प्रकाशित झाला, मग त्याला पोस्टमॉर्टम बुक असं म्हणू शकतो. किंवा बघा, वडिलांच्या मृत्यूनंतर जन्मलेलं मूल असतं, त्याला सुद्धा पोस्टमॉर्टम म्हणू शकता. आता एक्झाम्पल बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉज पोस्टमसली अवॉर्डेड द भारतरत्न, द हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड इन इंडिया इन 1990. 1990 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पोस्टमसली अवॉर्डेड. पोस्टमसली अवॉर्डेड म्हणजेच काय? तर मरणोत्तर. त्यांचं निधन झाल्यानंतर, म्हणजे 1956 त्यांचं निधन झालं, त्यांच्यानंतर 1990 मध्ये त्यांना भारतामधला हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड, म्हणजे भारतरत्न, त्यांना 1990 नंतर देण्यात आला. म्हणजे अवॉर्ड कसा दिला? पोस्टमस. ओके, पुढे बघा, हिनियस. हिनियसचा अर्थ काय होतो? व्हेरी बॅड ऑर शॉकिंग. व्हेरी बॅड म्हणजे अत्यंत वाईट, शॉकिंग धक्कादायक, म्हणजे खूप वाईट आणि धक्कादायक, त्याला हिनियस असं म्हणू शकता. बघा, ही ऍडमिटेड टू द मोस्ट हिनियस क्राईम. अगं बघा, ही ऍडमिटेड हा 26/11 अटॅक मधला सर्वात महत्वाचा आपण म्हणूया की नाही, अजमल कसाब. तर तो अजमल कसाब कसा आहे? तर हिनियस प्रवृत्तीचा आहे, क्रूर प्रवृत्तीचा आहे की नाही. तर बघा, ही ऍडमिटेड, त्यांनी मान्य केलं, द मोस्ट हिनियस क्राईम्स, म्हणजे क्राईम म्हणजे गुन्हा, तर या अजमल कसाबनी मान्य केलं की मी एकदम भयंकर क्रूर पद्धतीचं असं गुन्हा केलेला आहे, म्हणजेच काय? हिनियस. ओके, चला पुढे बघा, अँड आर्म अँड अ लेग. ईडीएम आहे, बऱ्याच वेळा परीक्षेत विचारली. ओके, सगळे पीवायक्यू घेतलेले आहेत आपण. अँड आर्म अँड अ लेग चा अर्थ काय होतं? अ लार्ज अमाऊंट ऑफ मनी, व्हेरी एक्सपेन्सिव्ह. लार्ज अमाऊंट ऑफ मनी म्हणजेच काय? तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसे वापरणं, किंवा एक्सपेन्सिव्ह आहे, महागडा आहे, म्हणजे मोठी रक्कम किंवा खूप महाग, याला म्हणायचं अँड आर्म अँड अ लेग. जेवढे ईडीएम तुम्ही वापरामध्ये असाल तेवढं तुमच्या जास्त लक्षात राहणार. बघा, द कार कॉस्ट अँड आर्म अँड अ लेग टू वैभव. आता हे बघा, कार आहे, या कारची जी कॉस्ट आहे ना, तर त्या वैभवसाठी कशी होती? अँड आर्म अँड लेग, म्हणजेच काय? तर वैभवकडे पैसे नाहीत आणि वैभवसाठी ही जी कार विकत घेणं काय मोठी रक्कम आहे. ओके, म्हणजे अँड आर्म अँड लेग आहे. ओके, चला पुढे बघा, बॉम्बास्टिक. बॉम्बास्टिकचा अर्थ काय होतो? फोर्सफुल अँड कॉन्फिडंट इन अ वे दॅट इज इंटेंडेड टू बी व्हेरी पॉवरफुल अँड इम्प्रेसिव्ह, हाय साऊंडेड बट विथ लिटल बिनिंग. अर्थ बघा मराठीत, पोकळ गर्जनांनी युक्त भाषण. पोकळ गर्जनांनी युक्त भाषण. आता इंग्लिशचा अर्थ बघा,
फोर्सफुल म्हणजे ताकद देऊन जोर लावून बोलणं, कॉन्फिडंट इन अ वे आत्मविश्वास पूर्ण किंवा ताकद लावून बोलणं, दॅट इज इंटेंडेड आणि त्याचा इंटेंड आहे, इंटेंड म्हणजे हेतू आहे, टू बी व्हेरी पॉवरफुल अँड इम्प्रेसिव्ह, म्हणजे आपलं भाषण पॉवरफुल झालं पाहिजे, इम्प्रेसिव्ह प्रभाव पाडणार झालं पाहिजे असा उद्देश, हाय साऊंडेड जोर जोरात बोलणं बट विथ लिटल मिनिंग, जोर जोरात बोलणं पण त्याचा अर्थ खूप कमी असणं. या चित्रामध्ये पाहू शकता हा माणूस बघा, हाताच्या मोठ्या आवळल्या त्याने तिचं फेशियल एक्सप्रेशन तुम्ही बघू शकता, जोर जोरात तावा तावाने बोलत आहेत, म्हणजेच भाषण कसं करतायत, बंबास्टिक भाषण करत आहेत. आपले राजकारणी सुद्धा काही काय आहेत तर बंबास्टिक लेवलला विचारून जोर जोरामध्ये भाषण करतात, त्याला तुम्ही बंबास्टिक म्हणू शकता. बघा, द कॅन्डिडेट स्पोक इन अ बंबास्टिक वे ऑफ ऑल दॅट वुड डू इफ इलेक्टेड. बघा काय म्हणतो, द कॅन्डिडेट स्पोक इन अ बंबास्टिक वे, हा कॅन्डिडेट आहे म्हणजेच काय तर इलेक्शनला उभं टाकणारा मतदार आपण म्हणूया व्यक्ती आहे. द कॅन्डिडेट स्पोक इन अ बंबास्टिक वे आणि जोर जोरामध्ये तावा तावाने बोलायला तो, ऑल दॅट ही वुड डू इफ इलेक्टेड, इफ इलेक्टेड तो म्हणतो जर मी निवडून आलो तर मी तुमच्यासाठी खूप काही करू शकेल असं तो बंबास्टिक म्हणजे तावा तावाने बोलत आहे. पुढे बघा फिगिटिव्ह, फिगिटिव्हचा अर्थ काय होतो, अ पर्सन हु इज रनिंग अवे ऑर एस्केपिंग फॉर एक्झाम्पल फ्रॉम द पोलीस. बघा अ पर्सन हु इज रनिंग अवे, रनिंग अवे म्हणजे पळून जाणे, ठीक आहे, असा व्यक्ती जो पळून जाते, ऑर एस्केपिंग, एस्केप म्हणजे निसटणे, ओके, फॉर एक्झाम्पल फ्रॉम द पोलीस म्हणजे फरारी किंवा पळून गेलेला, पोलिसांना चकमा मारून किंवा पोलिसांची पोलिसांच्या पोलिसांमार्फत निसटून तो पळून गेला म्हणजेच फ्युगिटिव्ह असं म्हणू शकता. बघा द पोलीस वर एबल टू डिड्यूस वेअर द फ्युगिटिव्ह वॉज हायडिंग. बघा आता हे चित्रामध्ये बघू शकता, हे पोलीसवाले आहेत कुत्र्यांचा म्हणजेच काय तर श्वान पथकाला घेऊन त्या फ्युगिटिव्ह, जो फ्युगिटिव्ह प्रिझनर आहे, जो पळून गेलेला व्यक्ती आहे त्याला शोधण्याच्या मागे लागलेला आहेत. बघा द पोलीस वर एबल टू डिड्यूस फेअर द फ्युगिटिव्ह वॉज हायडिंग, जो फ्युगिटिव्ह होता फरारी होता तो हाईड झालेला होता, लपलेला होता, तिथून त्याला शोधून काढण्यामध्ये पोलीस यशस्वी झाले. ओके चला आता पुढे बघा, प्रिझर्व, प्रिझर्वचा अर्थ काय होतो, प्रिझर्वचा अर्थ होतो टू कीप समथिंग सेफ ऑर इन गुड कंडिशन. बघा टू कीप समथिंग सेफ, काहीतरी गोष्ट सेफ ठरव, बघा जपून ठेवणं, गुणधर्म कमी होऊन दिलं त्याला तुम्ही प्रिझर्व असं म्हणू शकता. ओके बघा वी मस्ट प्रिझर्व आवर नॅचरल एन्व्हायरमेंट. आता हे एन्व्हायरमेंट बघा ते काय म्हणतात, वी मस्ट प्रिझर्व आवर नॅचरल एन्व्हायरमेंट, आपलं जे नॅचरल एन्व्हायरमेंट आहे हे बघा निसर्ग आपला, तो आपण निसर्ग कसा केला पाहिजे, प्रिझर्व केला पाहिजे, जतन करून ठेवला पाहिजे. ओके पुढे बघा ट्रेजर, ट्रेजरचा अर्थ काय होतो, अ कलेक्शन ऑफ व्हेरी व्हॅल्युएबल ऑब्जेक्ट फॉर एक्झाम्पल गोल्ड सिल्वर ज्वेलरी. तुमच्याकडे गोल्ड आहे, सोनं आहे, सिल्वर आहे, ज्वेलरी आहे, एटसेट्रा, यांचं कलेक्शन आहे म्हणजेच खजिना आहे, संपत्ती आहे. बघा आता ही वेंट टू द आयलंड लुकिंग फॉर ट्रेजर. आता बघा हे इथे लोक आहेत बघा, ओके ही वेंट टू द आयलंड, आयलंडला गेलेत म्हणजेच काय तर एका बेटावरती गेलेत, कशासाठी तर खजिन्याचा शोध घेण्यासाठी. ओके मग ट्रेजर म्हणजे खजिना. पुढे बघा टॅनरी, टॅनरीचा अर्थ काय होतो, अ प्लेस वेअर लेदर इज मेड बाय ट्रीटिंग ॲनिमल स्किन विथ केमिकल्स, म्हणजे अशी जागा जिथे प्राण्यांच्या त्वचेवर रसायनांचा उपचार करून लेदर बनवलं जातं. इथे बघा अ प्लेस असं ठिकाण, परीक्षेमध्ये तुम्हाला हे विचारतील आणि तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूशनची हे ऑप्शन येईल, म्हणे बघा अ प्लेस असं ठिकाण, फेअर म्हणजे जेथे, लेदर इज मेड लेदर बनवलं जातं, बाय ट्रीटिंग ॲनिमल स्किन प्राण्यांच्या स्किनला ट्रीट करून म्हणजेच काय तर त्याच्यावरती प्रक्रिया करून विथ केमिकल्स, कशाचा वापर करून, केमिकलचा वापर करून त्याला म्हणू शकता तुम्ही टॅनरी. बघा बूट्स आर मेड इन दिस टॅनरी, हे बूटचे आहेत ना, हे बूट कुठे बनवलेत बघा या टॅनरीमध्ये, पाहू शकता तुम्ही येथे त्यांचं लेदरचा कारखाना आहे म्हणजे त्या टॅनरीमध्ये बस ठेवून ते बूट्स बनवण्यात आलेले आहेत. ओके पुढे बघा आता गेट कोल्ड फीट, ईडीएम याचा अर्थ काय होतो, बघा अ फील नर्वस अबाउट डुईंग समथिंग. बघा टू फील नर्वस, नर्वस म्हणजेच काय तर तुम्हाला उदास वाटायला लागलं, टू फील नर्वस अबाउट डुईंग समथिंग, काहीतरी करताना अस्वस्थ वाटणं त्याला म्हणायचं गेट कोल्ड फीट. बघा आय वॉज गोइंग टू ट्राय बंगी जम्पिंग बट आय गॉट कोल्ड फीट. आता चित्रामध्ये बघू शकता हा माणूस, बघा हा माणूस वरून उडी मारतोय त्याला बंगी जम्पिंग म्हणतात. ओके बघा आय वॉज गोइंग टू ट्राय बंगी जम्पिंग, मी बंगी जम्पिंग करण्याचा प्रयत्न केला बट
आय गॉट कोल्ड फीट, परंतु माझे जे पाय आहेत ना, पूर्ण पाय कसे झाले, एकदम थंड झाले, किंवा मी थक्क झालो, नर्वस झालो उडी खात असताना. मग त्याला म्हणायचं गेट कोल्ड फीट, म्हणजे टू फील नर्वस अबाउट डुईंग समथिंग. परीक्षेमध्ये ही ईडीएम विचारतील आणि ईडीएमचा मिनिंग सांगा, तर तुम्हाला हे लिहायचंय. पुढे बघा. तर मित्रांनो, आजच्या वोकॅबलरी मधले महत्वाचे वर्ड होते, महत्वाचा ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स बद्दल तुम्हाला माहिती द्यायची. साधारणतः 30 दिवसाचा कोर्स आहे. यामध्ये इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, वोकॅबलरी बिल्डिंग, प्रॅक्टिस एक्सरसाइजेस, ग्रुप डिस्कशन आणि सर्वात महत्वाचं तुमची जास्तीत जास्त लिस्निंग, स्पीकिंग, रिडिंग, रायटिंग, चारही तुमची प्रॅक्टिस होणारे. कोर्स फीस आहे 599 रुपीज. आणि जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर 8208253845 या नंबरवरती कॉल करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.